विद्यार्थी मित्रांनो, आता आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधलं प्रश्न 3 दुसरं गणित बघूया. गणित आहे x वजा 3y बरोबर 1, 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. हे आपल्याला ही एकसमेक समीकरणं जी आहे ती आलेख पद्धतीने सोडवून त्याची उकल काढायची आहे. मग आता पहिलं समीकरण काय आहे, x वजा 3y बरोबर 1. मग मी वजा 3y त्याचं पक्षांतर करते, म्हणजे आणि त्याच वेळेला 1 पण पक्षांतर करते, म्हणजे x वजा 1 बरोबर 3y. मग आता 3 पक्षांतर करते, x वजा 1 छेद 3 बरोबर y, म्हणून y बरोबर x वजा 1 छेद 3. मग आता तक्ता आपण ऐकूया, x y 4 उभे कॉलम. आता आपल्याला 4 किमती घ्यायची, पहिली किंमत घेऊया x बरोबर 4. आता x अशाच किमती घ्यायच्या आहेत, मागे मी सांगितलं त्याप्रमाणे की छेद बघायचा, जर छेद असेल तर, आणि त्या छेदाने अंशाला भाग जाईल अशा पद्धतीने x किमती आपल्याला निवडायच्या असतात. मग आता मी x बरोबर 4 घेतलं तर y बरोबर किती येईल, 4 वजा 1 छेद 3, म्हणजे x जागी मी 4 घातले, म्हणजे y बरोबर 3 छेद 3, भाग लागला 3 × 3, म्हणजे y बरोबर किती मिळालं, 1. मग आता आपण x आणि y किमती तक्त्यात घालूया, x जागेवर लिहायचं 4, y जागेवर लिहायचं 1, आणि खालच्या कॉलममध्ये कंसात 4, 1. आता दुसरं, x बरोबर वजा 2. मग आता y बरोबर वजा 2 वजा 1 छेद 3, म्हणजेच y बरोबर वजा 2 वजा 1 आलं वजा 3 वजा 3 छेद 3, भाग लागला 3 × 3, म्हणजेच y बरोबर किती आलं, वजा 1. परत या किमती घातल्या तक्त्यात, x जागेवर लिहिलं वजा 2, y जागेवर लिहिलं वजा 1, कंसात लिहिलं वजा 2 वजा 1. आता तिसरी किंमत x बरोबर 1 घेतली तर y बरोबर काय येईल बघा, 1 वजा 1 छेद 3, म्हणजेच y बरोबर 1 वजा 1 आले 0, 0 छेद 3, म्हणजेच y बरोबर किती आले, 0. म्हणून मग x बरोबर 1 लिहिल्यावरती तक्त्यात y बरोबर 0 आणि कंसात लिहिलं 1, 0. पुढचं, x बरोबर घेतले मी वजा 5, तर y बरोबर किती येईल, वजा 5 वजा 1 छेद 3, म्हणजेच y बरोबर वजा 5 वजा 1 झाले वजा 6 छेद 3, 3 × 3 3 × 6, म्हणजे y बरोबर आले वजा 2. मग तक्त्यात लिहिलं वजा 5 वजा 2 कंसात वजा 5 वजा 2. आता दुसरं समीकरण आहे आपलं 3x वजा 2y अधिक 4 बरोबर 0. मग आता इथे मी काय करते, वजा 2y त्याचं पक्षांतर करते, म्हणजे मला मिळेल 3x अधिक 4 बरोबर 0 अधिक 2y, म्हणजेच 3x अधिक 4 बरोबर आले 2y. म्हणून 3x अधिक 4 छेद 2 बरोबर y. आता इथे 2y मागे जो 2 आहे, y मागे पुढे, त्या 2 काय केलं, पक्षांतर केलं, म्हणजे 3x अधिक 4 छेद 2 बरोबर y, म्हणजेच y बरोबर 3x अधिक 4 छेद 2. झालं. आता परत आपल्याला तक्ता, कॉलम x y 4 कॉलम उभे. मग आता x बरोबर पहिली किंमत घेतली 0, तर y बरोबर काय येईल बघा, 3 × 0 अधिक 4 छेद 2, म्हणजेच y बरोबर 3 × 0 0 अधिक 4 छेद 2, म्हणजेच y बरोबर 4 छेद 2, म्हणून y बरोबर 2 × 4, म्हणजे y बरोबर आला 2. मग कंस तक्त्यात लिहिलं x जागेवर लिहिलं 0, y जागेवर लिहिलं 2, कंसात लिहिलं 0, 2. आता दुसरी किंमत घेऊया x बरोबर वजा 2, तर मग y बरोबर काय येईल, 3 × 2 अधिक 4 छेद 2, म्हणजेच y बरोबर 3 × 2 = 6 × 4 छेद 2, म्हणजेच y बरोबर 6 × 4 = 2, कारण एक चिन्ह वजा आहे आणि एक चिन्ह अधिक आहे, म्हणजे वजाबाकी करायची, म्हणजे वजा 6 + 4 + 2 / 2, म्हणजेच y बरोबर किती आले, वजा 1. मग तक्त्यात परत किंमत घेतली, x जागेवर वजा 2 लिहिले, y जागेवर लिहिलं वजा 1, आणि खाली कंसात लिहिलं वजा 2 वजा 1. आता पुढचं तिसरं, x बरोबर किती घेतले, 2, तर मग y बरोबर 3 × 2 = 4 / 2, म्हणजेच 6
अधिक 4/2, 6 × 4 = 10 म्हणजेच बे 5 वाय बरोबर किती आले 5 म्हणजेच कंसात तक्त्यात काय लिहिलं 1 × 2 वायच्या जागेवर लिहिलं 5 आणि खाली कंसात लिहिलं 2 5. चौथी किंमत घेतली x = -4 म्हणजे मग वाय बरोबर काय येईल 3 × 4/2 म्हणजेच वाय बरोबर 3 × 4 किती आले 12 पण आले -12 + 4/2 -12 + 4 यांची बेरीज झाली -8/2 भाग लागला 2 × 2 = 8 म्हणजेच आपल्याला मिळाले y = -4 मग तक्त्यात लिहिलं x = -4 आणि y बरोबर पण काय लिहिलं -4. आता आपल्याला तक्ते मिळाले किमती मिळाल्या आहेत एक्स वायच्या. आता आपण आलेख काढायचा. आलेख पेपरवर एक्स वाय अक्ष काढा, वरती प्रमाण लिहा, दोन्ही अक्षावर 1 cm बरोबर 1 एकक प्रमाण लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. बाण दाखवा व्यवस्थित अक्षांना, व्यवस्थित मापं लिहा, अक्षर चांगलं हवं. आणि आता आपण काय करूया, पहिल्या समीकरणाचा आलेख आलेख पेपरवरती काढूया. पहिलं समीकरण काय घ्या आहे 4 1. 4 1 किंमत घ्या एक्स अक्षावर 4, वाय अक्षावर 1 बिंदू निश्चित करा. मग दुसरा बिंदू आहे -2 - 1, एक्स अक्षावर -2, वाय अक्षावर -1 बिंदू स्थापन करा. तिसरा आहे 1 0 म्हणजे एक्स अक्षावर 1, वाय अक्षावर किती 0 बिंदू स्थापन करा. आणि चौथी आहे -5 - 2, एक्स अक्षावर -5, वाय अक्षावर -2. 4 बिंदू मिळाले, बिंदू जॉईंट करा, रेषा काढा, रेषेला बाणाचं टोक दाखवा, त्या रेषेच्या एकदम टोकाशी समीकरण लिहा x + 3y = 1. आता दुसरं समीकरण, त्याचे बिंदू स्थापन करूया 0 2 म्हणजे एक्स अक्षावर 0, वाय अक्षावर 2. केला बिंदू स्थापन, मग -2 - 1, एक्स अक्षावर -2, वाय अक्षावर -1 बिंदू स्थापन करा. 2 5, एक्स अक्षावर 2, वाय अक्षावर 5 तिसरा बिंदू स्थापन झाला. आणि चौथा बिंदू -4 - 4, एक्स अक्षावर -4, वाय अक्षावर पण -4. चारही बिंदू मिळाले, चारही बिंदू जॉईन करा व्यवस्थित, रेषेला बाणाची टोकं दाखवा आणि तिथे टोकाशी लिहा 3x + 2y = 0. आता ह्या दोन्ही रेषा कुठे परस्परांना कोणत्या बिंदूत छेदतायत तो बिंदू निश्चित करा. तर तो जो छेदन बिंदू आहे तो आपल्याला मिळेल -2 - 1, म्हणजेच आलेख पद्धतीने ह्या दोन्ही एकसामायिक समीकरणांची उकल एक्स वाय बरोबर काय आहे 2 - 1 आहे. सगळ्यांना गणित समजलं आहे, आलेख व्यवस्थित काढायचा आहे.